अंतर्गत बंदी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास करून जर निर्णय द्यायचं म्हटलं तर हे शिंदे गटाचे सगळे आमदार हे डिस्क्वालिफाई होऊ शकतात। पहिले 16 आमदार ताबडतोबच ते डिस्क्वालिफाई होऊ शकतात, निलंबित होऊ शकतात, अपात्र होऊ शकतात। परंतु निर्णय झाला तर त्यामुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्याचं काम राजकीय दृष्ट्या केलं जातं असं माझं मत आहे। शेवटचा एक, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत मोदी सरकारवर, ज्या राज्यात भाजपचं सत्ता आहे त्या ठिकाणी पक्षांतर्गत बंदी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास करून जर निर्णय द्यायचं म्हटलं तर हे शिंदे गटाचे सगळे आमदार हे डिस्क्वालिफाई होऊ शकतात। पहिले 16 आमदार ताबडतोबच ते डिस्क्वालिफाई होऊ शकतात, निलंबित होऊ शकतात, अपात्र होऊ शकतात। परंतु निर्णय झाला तर त्यामुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्याचं काम राजकीय दृष्ट्या केलं जातं आहे असं माझं मत आहे। शेवटचा एक, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत मोदी सरकारवर, ज्या राज्यात भाजपचं सत्ता आहे त्या ठिकाणी कारवाई करत नाहीत आणि ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या ठिकाणी कारवाई आहे ती लवकर होते अशा पद्धतीचे ताशेरे ओढलेत, काय सांगाल? असं आहे की एक काळ कोर्टाचा आदर करणं, मीडियाचा आदर करणं, प्रशासकीय यंत्रणेचं काम करणं, आदर करणं, हे जे राजकीय जे कोणी सत्ताधारी असायचे त्यांच्याकडून या सभ्यतेची अपेक्षा होती। परंतु या सगळ्यांपेक्षा आम्हीच फक्त मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच खरं आणि आम्ही ठरवू तोच, म्हणजे थोडक्यात आम्ही ठरवू ते धोरण आणि बांधू ते तोरण, असे जे राज्यकर्ते बोलतात, असे जे वागतात, त्यांच्या विरोधात कोर्टानं काय ताशेरे ओढले आणि आणखीन काय कोण काय केलं तर त्याच्यावर त्यांना काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला कलानगरची बारबी असं उपमा आहे ती नितेश राणे यांनी दिले, काय नितेश राणे यांच्या टीकेला भास्कर जाधव यांनी उत्तर दिलेलं आहे, मात्र या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष यांनी जो निर्णय वेळ वाढवून दिला आहे त्यावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सर, गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।